बाफना ज्वेलर्स, चोख सोनं, चांदी आणि हिऱ्याच्या हॉलमार्क प्रमाणित दागिन्यांचे सुवर्ण दालन. संपर्क 9422-49590. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नाशिकच्या ज्युपिटर हॉटेल समोर बिबट्याची कातडी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घंटागाडी कर्मचारी काम करत असताना त्यांना ह्या ठिकाणी हा प्रकार दिसून आला. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलीस व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळविले. घटनेची माहिती कळताच पोलीस व वन विभाग कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. नमस्कार, मी विवेक भदाने, वनपरिक्षेत्र अधिकारी नाशिक. आजच दुपारी 1:30 ते 2 सुमारास इंदिरानगर परिसरामध्ये घंटागाडी कर्मचाऱ्यांना एका अज्ञात गुन्हीत बिबट्याचं कातडं असल्याबद्दलचं जाणवलं. त्यांनी ते लगेच स्थानिक पोलीस स्टेशनला संपर्क साधून त्यांच्या ताब्यात दिलं. आता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन सदर बिबट्याचं कातडं ताब्यात घेतलेलं आहे. संबंधित कातडं हे ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे याबाबत खात्री करण्यासाठी आम्ही लॅबला ते पाठवणार आहोत. पूर्णपणे कातडा नाही आहे, ते अर्धाच काही त्याचा भाग आहे. पुढच्या 2 पायांचा भाग त्यात नव्हता. पूर्ण घडी करून फोल्ड करून ठेवलेलं आहे. काही त्याचे छोटे छोटे तुकडे पडलेले आहेत आणि इतर कुठलेही अवयव त्याच्यासोबत नाहीत. नख, दात वगैरे असं काहीच नाही आहे, फक्त प्लेन कातड आहे. ते बघितल्यावर तर असं वाटतंय ते स्किन थिकनेसवरनं की ते मिनिमम 3 ते 4 वर्षाचं असावं, पण साईज पाहून वाटतंय ते 1.5 ते 2 वर्षाचं असावं असं, कारण त्याची पूर्णपणे ते कातडं नसल्यामुळे ते समजत नाही आहे अजूनही. साधारण अंदाज 3 ते 4 वर्षाचा असावा असा आमचा अंदाज. काय प्रकार घडला हो? इथं पातळी फाट्यासमोर ज्युपिटर हॉटेल आहे समोर आम्ही कचरा उचलायला आलो होतो, तर तिथं वाघाची चमडी होती, ते आम्ही काढलं. मग ते सर लोकांना इन्फॉर्म केलं आमचे सुपरवायझरला, मग ते आले. कशा अवस्थेत सापडली तुला ती कातडी? घडी वगैरे मारेल होती, ते स्पॉटवर घडी मारून ठेवलेलं होतं, तर मग आम्ही त्याला साईडला काढलं, सरांना इन्फॉर्म केलं आमच्या. 9 न्यूज साठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक.